मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुडकर. राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागरण या सदराखाली. मित्रांनो, देशाचं राजकारण मोठ्या इंटरेस्टिंग वळणावर आलेलं आहे. तसं तर ते या 2024 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ते जरा इंटरेस्टिंग झालं होतं. 70-72 जागा मोदी शहा आणि निवडणूक आयोगाचे ते आहेत राजीव कुमार या लोकांनी कशा पद्धतीनं पळवल्या वगैरे वगैरे हे सगळं आता पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. मुख्य मुद्दा कसा आहे की तरीही भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून जे नरेंद्र मोदी आहेत यांनी दडपशाही करून म्हणजे संसदीय बोर्डाची मीटिंग न घेता नवनिर्वाचित खासदारांच्या संसदीय बोर्डाची म्हणजे भाजपाचे जे खासदार आले निवडून 240 वगैरे जे काय आहेत ते तर त्यांची मीटिंग न घेता स्वतःला नेता म्हणून घोषित केलं. आणि भारतीय जनता पार्टी आणि संघाची अवस्था अशी झाली की एखाद्या गुलामासारखी किंवा पाळीव एखादा प्राणी असतो की नाही त्याला तुकडा फेकला की त्यानं नाचायचं किंवा तुकडा फेकला की उडी मारायची आणि झेलायचा अशा प्रकारची अवस्था संघ भाजपाची झाली होती. म्हणजे मोहन भागवतही काही बोलले नाही, गडकरी काही बोलू शकले नाही, बाकीचे तर काही विषयच नाही. आणि त्यामुळे मोदी आणि शहा यांना जसं वाटेल तसं त्यांनी केलं. ते पुन्हा पंतप्रधान झाले. अजूनपर्यंत त्यांच्या संसदीय बोर्डाची मीटिंग झालेली नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, संसदीय दल ज्याला आपण म्हणतोय दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पण तरीसुद्धा यांची मजुरी कमी होत नाही, मोदींची मजुरी कमी होत नाही, शहांची मजुरी कमी होत नाही. मात्र मोदी थोडेसे निष्क्रिय झाल्यासारखे किंवा बाजूला टाकल्यासारखे आणि शहा जास्त आक्रमक झाल्यासारखे दिसतात हे आपण पाहिलं असेल. आणि त्यामुळे निवडणुका इथे असताना सुद्धा मोदी विदेशात जाऊन आपले जबरदस्तीनं जायचं, म्हणजे कोणी बोलावलं नाही तरी जायचं, आपल्या टूरवर गेल्यासारखं जायचं आणि तिथे अपमान करून घ्यायचे आणि आपल्याच पैशानं आपला ढोल वाजवायचा, असं ते सगळं मोदींची ती प्रवृत्ती आहे. त्याला काही इलाज नाही, विकृतीला काही इलाज नसतो. आणि पण आता गंमत अशी आहे की आता राजकारण अशा वळणावरती आलेलं आहे की मोदींच्या विरोधामध्ये संघ म्हणजे मोहन भागवत खुलेआम आलेले आहेत. काय काय टॉन्टिंग करतात माहिती आहे ना, त्याची हिंमत नव्हती. जर समजा यांची सॉलिड मेजॉरिटी असती मोदींची आणि भागवतांनी या पद्धतीनं स्टेटमेंटबाजी केली असती तर भागवतांची काय अवस्था झाली असती माहीत नाही. एक तर त्यांना जेलमध्ये जावं लागलं असतं, नाही तर कुठली तरी काही चौकशी लावून त्यांची फजिती केली असती, किंवा एखादी जशी संजय जोशीला बदनाम केलं तशाच प्रकारची एखादी CDBD काहीतरी काढून त्यांना बदनाम केलं असतं मोहन भागवतांना. संघा तोडण्यापर्यंत सुद्धा मोदीच्या डोक्यामध्ये विचार आहेत, याबद्दल वाद नाही. पण मग मोदी एकटे आहेत का, तर मोदींच्या बाबतीमध्ये मोदी पंतप्रधान पदावरून जावेत लवकरात लवकर अशा प्रकारची कुणाकुणाची इच्छा आहे, मनोमन इच्छा कुणाची आहे. काही विरोधक आहे त्यांची तर आहेच, पण त्यांच्या पक्षामधल्या कुणाची इच्छा आहे तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे अमित शहाला वाटते की मोदी खाली झाले पाहिजे, म्हणजे माझ्या हातात ती खुर्ची आली पाहिजे, मला ती खुर्ची मिळाली पाहिजे. दुसरे योगी आहेत, त्यांना वाटते की बाबा मोदी गेले पाहिजे, त्याच्यानंतर माझाच क्रेम असला पाहिजे. कारण अमित शहाची काही तशी समाजामध्ये किंवा देशामध्ये राजकारणी नेता म्हणून काही त्यांची इमेज नाही आहे. त्यांची इमेज कशी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जगाला माहिती आहे. आणि त्यामुळे योगी यांना वाटते की मी नेता आहे, हिंदुत्वाचा आयकॉन आहे मोदीनंतर. आणि त्याच्यामुळे त्यांनाही वाटते, या दोन लोकांना प्रामुख्यानं वाटते. गडकरींचं कसं आहे की ते कुणीतरी दुसऱ्यांना शिकार करावी आणि मला मिळावी असं ते आहे, म्हणजे त्याला काही स्वतःची मेहनत वगैरे त्यांना काही नको आहे. ते गडकरीचं राजकारण वेगळं आहे असो, पण भागवतांनाही वाटते की हे महाशय पंतप्रधानवरून पदावरून गेले पाहिजे, ताबडतोब यांना हाकललं पाहिजे अशी मनोमन इच्छा आहे. हाकलला हा शब्द ते वापरू शकत नाही. आणि म्हणून मग त्यांनी, कारण जे पी नड्डांनी सरळ सरळ यांची संघाची बेइज्जती केली जाहीरपणे आणि ते मोदी शहा यांच्या सांगण्यानुसार केली, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, कुणी काही त्याच्याबद्दल संशय घेण्याचंही कारण नाही. आणि मग आता अशा परिस्थितीमध्ये ही जी लढाई सुरू झाली, तर ज्या पद्धतीनं ही लढाई तशी मोदी विरुद्ध शहा अशी आधी होती अंतर्गत, ते कुणी विश्वास ठेवत नव्हतं, मी अनेकदा बोलत होतो. आता ते लोकांना हळूहळू कळेल. त्याचाच परिणाम म्हणून स्मृती इराणीचं सगळा काय हाल झाले स्मृती इराणीचे ते आपल्याला दिसतील. म्हणजे सरळ सरळ मोदीच्या विरोधातला तो ते षडयंत्र होतं. आता इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यांच्या जे बावनकुळे यांच्या मुलाच्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी यांचा एक पोलीस अधिकारी म्हणतो की तो त्यांचा मुलगा त्या ॲक्सिडेंटच्या गाडीमध्ये नव्हता आणि दुसरा पोलीस अधिकारी येऊन नंतर म्हणतो की तो होता. याच्यावरून इथे सुद्धा दोन गट पडलेले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट ह्याहीपेक्षा कसं आहे
की भारतीय राजकारणामध्ये मोदींना घेरण्याचे प्रयत्न वेगळ्या पद्धतीनं सुरू झालेले आहेत. ते कसे, एकीकडे ममता बॅनर्जीला या लोकांनी त्रास दिला, ममता बॅनर्जी म्हणाल्या की मी राजीनामा द्यायला तयार आहे असं म्हटल्याबरोबर सगळं शांत झालं, त्या तिकडून घेरणार समजा राजीनामा दिला असतं. दुसरीकडे आता अरविंद केजरीवाल यांची जमानत झाल्याबरोबर, कारण ते वेगळ्या याच्या खाली झाली, अरविंद केजरीवालची जमानत झाली की बाबा हरियाणामध्ये त्यांनी प्रचार केला पाहिजे, काँग्रेसच्या विरोधात सगळे कॅन्डिडेट उभे केलेलेच आहेत, त्यांच्या विरोधात लढून काँग्रेसचे मतं कमी केले पाहिजे, या षडयंत्राचा भाग म्हणून त्यांना सोडण्यात आलं असं बोललं जाते. पण त्यांनी डाव कसा उलटवला की बाहेर आले आणि ते म्हणाले मी राजीनामा देतो आणि दुसरा मुख्यमंत्री येणार, म्हणजे ते प्रचाराला जाणार नाही किंवा आतल्या आत आणखी काही काँग्रेस आणि यांचं वेगळं सेटिंग होणार आहे याबद्दल वाद नाही, कारण सगळ्यांचे कॉमन दुश्मन मोदी आणि शाह आहे. हे जे कारस्थानी लोक आहेत, हे खुनशी लोक आहेत, हे विध्वंसक लोक आहेत, हे कुणाचा कसा काटा काढतील, भर दिवसा काटा काढतील, कारण शहाजाबद्दल तर काही बोलायला काही काही वेगळं नाहीच ना. आणि मणिपूर आणि गुजरातचा जर इतिहास पाहिला तर मोदींच्याबद्दलही बोलण्यासारखं काही नाही, किंवा शेतकऱ्यांचे 750 शेतकऱ्यांचे बळी घेणारे जे लोक आहेत यांची जी नीती आहे तर ती मोदी आणि शहा यांचीच होती, ही जी मुजोरी जी होती. त्यामुळे या लोक आता हे जे चार लोक आहेत त्यात चौथे कोण सामील झाले तर नितीन गडकरींनी काल स्टेटमेंट केलं की मला पंतप्रधान होण्यासाठी विरोधी पक्षानं सहमती दिली होती की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला समर्थन करतो. याचा अर्थ यांनी सुद्धा बंड पुकारलं. आता गडकरींची एवढी हिंमत नाही, पण कुणीतरी त्यांना सांगितलं आहे गडकरींना की तुम्ही अपना हे करू जरा आओ बंदूक लेके मैदान में, आणि त्याच्यामुळे ते संघानं सांगितलं असणार, विरोधी पक्षांचंही बोलणं झालेलं असणार, डेफिनेटली झालं असणार. सॉरी. आता याचा अर्थ एकीकडे पहा, या सगळ्या रणनीतीमुळे काय झालं, तिकडे ममता बॅनर्जी ॲक्टिव्ह झाल्या, इकडे भागवत ॲक्टिव्ह झाले, इकडे गडकरी ॲक्टिव्ह झाले, तिकडे आपले जे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल ॲक्टिव्ह. एकाच वेळेस हे सगळे का बोलतात, नेमक्या वेळेस का बोलतात, याचा अर्थ काय? आणि म्हणून या गडकरींचं ॲक्टिव्ह होणं म्हणजे मी पंतप्रधान बनायला तयार आहेत असं त्यांनी सांगितलं ना. एक प्रकारे आले होते माझ्याकडे मुलीवाले मला पाहायला आले होते आणि मी सांगितलं की बाबा मी आई वडिलांना विचारल्याशिवाय होणार करणार नाही वगैरे वगैरे, मी माझ्या संस्कारात वाढलेला आहे, संघाच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे असं वगैरे त्यांनी ते हे केलं. पण मला पंतप्रधान बनण्यासाठी ऑफर होती हे त्यांनी सरळ सरळ सांगितलं. याचा अर्थ त्यांच्या पक्षातल्या लोकांना गडकरींच्या विरोधा सोबत गोळा होण्याला सांगितलं. पण समजा गडकरींना म्हणजे याच्यामुळे काय झालं, समजा गडकरी पुढे आले तर दोन तीन महत्त्वाच्या घटना घडतात. गडकरी पुढे आले तसे ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतेच, याबद्दल काही वाद नाही. पण गडकरींचं पुढे येणं म्हणजे काय, एका वेळेस तीन लोकांची शिकार होणं, एका वेळेस तीन लोकांची शिकार होणं जे एकाच प्रवृत्तीचे आहेत, एकाच खुनशी प्रवृत्तीचे. बदल्याचं राजकारण बरेच लोक करतात, गडकरी काही सरळ सरळ राजकारणी नाही आहेत, पण तरी हे खुनशी नाही आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या तुलनेमध्ये ही वेगळी आहे, त्यांची राजकारणाची पद्धत वेगळी आहे आणि त्याच्यामुळे मग तीन लोकांची एका वेळेस पत्ता कट होतो किंवा तीन लोकांची शिकार होते. तर ती कोणत्या, एक नरेंद्र मोदी, दुसरे अमित शहा आणि तिसरे योगी आदित्यनाथ. स्वतःला योगी म्हणतात पण ते काय आहे आपल्याला माहिती आहे. आणि यामुळे तीन प्रकारच्या या तीन लोकांच्या राजकारणाची अत्यंत क्रूर आणि अत्यंत कपटी आणि निर्दयी पद्धत आहे, विध्वंसक पद्धती आहे, जाळपोळ, विध्वंस, तोडफोड. तर या प्रवृत्तीचे हे जे तीन जीव आहेत या तिन्ही जीवांच्या राजकारणाला इथे शह असणार. कारण गडकरी इकडे समोर आलेले आहेत, तिकडे अरविंद केजरीवाल उचल खात आहे, तिकडे राहुल गांधींच्या राजकारणामध्ये राहुल गांधींचा मोठ्या पद्धत अत्यंत चांगल्या पद्धतीने धडाडीनं उदय होतो आहे. आणि तिकडे त्यांचे जे मुख्य सहकारी होते भाजपाचे ते उद्धव ठाकरे महाराष्ट्रामधले, तर हिंदुत्वाचे जे खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत हे होते, तर त्या ज्या शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या खांद्यावर बसूनच बीजेपीनं आपलं वाढवलं हिंदुत्व नाही काय यांची हिंमत होती, पण त्या उद्धव ठाकरेसुद्धा यांच्या विरोधात गेले आणि त्यामुळे आता गंमत अशी झाली की ते कट्टर विरोधात आहेत. त्याच्यामुळे आता हे तीन लोक, मोदी, योगी आणि शहा, या तिघांची शिकार या गडकरींच्या पुढे येण्यामुळे झालेली आहे हे स्पष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये भागवतांचा पाठिंबा आहे, विरोधी पक्षांचाही पाठिंबा आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट आतल्या आत, समजा तो आपले हे जे आहेत आपले रामविलास पासवान, चिराग पासवानही त्यांच्यासोबत राहू शकतात, तिकडे आपले चंद्राबाबू नायडूही सोबत राहू शकतात, नितीश कुमारही राहू शकतात,
हे आपले महाराष्ट्रातले शिंदे सुद्धा एखाद वेळेस त्यांच्यासोबत राहू शकतात, कारण या सगळ्यांचे पक्ष फोडण्याच्या कारवाया हालचाली मोदी आणि शहा यांनी सुरू केलेल्या आहेत. मग आता या आणि म्हणून या चक्करमध्ये भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष कोणी व्हावं याच्याबद्दल जरा अडचणी होत्या, ते अजून होत नाही आहे निर्णय. त्याच्या संदर्भात मग आता अध्यक्ष कोण होईल, तर संघाचं म्हणणं आहे की आम्ही म्हणून तोच अध्यक्ष झाला पाहिजे. मग त्या दृष्टीनं एक नाव असं येत होतं सर्वसमावेशक, असं की जो मोदींनाही चालू शकेल, मोदी शाळांना चालू शकेल आणि संघालाही चालू शकेल, तसं एक करणारा म्हणून जर तर समजा आपले देवेंद्र फडणवीस चालतील का, तर हे एक महत्त्वाचं नाव होतं की चला यांना सध्या कार्याध्यक्ष करा आणि नंतर पाहू, कारण हे दोघांच्याकडेही समन्वय करण्याचं काम करू शकतात. हा एक मुद्दा होता. पण मला असं वाटते की ज्या पद्धतीनं गडकरी समोर आले आणि उद्या गडकरी जर पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे येत असतील, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर फुली बसणार, दुसरा कोणीतरी अध्यक्ष होईल. मग तो दुसरा कोणता अध्यक्ष होईल, तर राजीव रंजन सिंग नावाचे मोठे पत्रकार आहेत, त्यांचं कालच मला वाटते त्यांनी तो गौप्यस्फोट केलेला आहे की RSSच्या गोटामधून अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत की संजय जोशी, ज्या संजय जोशीचं करिअर बर्बाद करण्यासाठी काही लोकांनी बोगस सीडी बनवली, खोटी सीडी बनवली आणि त्यांचं करिअर बर्बाद केलं, ते संजय जोशी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात असा विचार संघाच्या मनामध्ये आहे. आणि गडकरी जर इकडे पंतप्रधान पदासाठी मैदानामध्ये उतरले, तर संजय जोशी तिकडे अध्यक्ष झाले, तर मग यांची मोदी आणि शहा यांची पळताप होई थोडी होईल, यांना कोणत्या रस्त्यानं पळायचं ना, किती फटेस्तोर पळावं लागेल यांना हे काही सांगता येत नाही. कारण संजय जोशी हा एक माणूस असा आहे की या संजय जोशीचं करिअर बर्बाद करण्यामध्ये मोदी यांचा हात आहे. शहा यांचा आहे की नाही हे मला आता नाही सांगता येणार, मला माहीत नाही, पण मोदी आणि शहा त्या कार्यस्थानामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मोदी तर आहेतच, याबद्दल वाद नाही. आणि त्यांनी तर त्यांना कार्यकारिणीमधून गोव्याच्या वेळेस वगैरे ते सगळं मोदी आणि शहा त्यामध्ये होतेच आहे, मोदी शहा याबद्दल वादच नाही. आणि त्याच्यामुळे भारतीय राजकारणामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये सुद्धा मोदी शहा आणि आपले योगी या तिघांच्याही दृष्टीनं वाईट दिवस सुरू झालेले आहेत, यांचे बुरे दिवस सुरू झालेले आहेत. आणि एक नवं राजकारण येते आहे, आपण वाट पाहूया. आणि फार थोड्या दिवसामध्ये हरियाणा वगैरेच्या निवडणुका आहेत, दोन स्टेटच्या निवडणुका आहे ना, बाकीच्याही दोन स्टेटच्या होणार आहेत. या चार स्टेटच्या निवडणुका झाल्या की यांची अतिशय वाईट अवस्था होईल याबद्दल वाद नाही, आणि ती व्हायलाही पाहिजे अशी जनतेची इच्छा आहे. कारण हे लोकशाहीचे दुश्मन आहेत, मानवतेचे दुश्मन आहेत, सत्याचे दुश्मन आहेत. हे गोडसेच्याच पावलावर पाऊल टाकणारे चालणारे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. जितक्या लवकर हे बाहेर जातील सत्तेतून, तितक्या लवकर हा देश या देशाची सुटका होऊ शकेल, मानवतेची सुटका होऊ शकेल असं वाटते. तशी आपण अपेक्षा करूया आणि म्हणून आपण सगळे प्रयत्नशील राहूया अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.